माझे हाल कसे झालेत बघू शकता. माझ्या डोळ्याला दोन दोन धारा लागल्या, नाकाला धार लागली आहे. थंबीर खूप जास्त महाग झाली आहे सध्या, त्यामुळे मी विचार केला की म्हणजे कोथिंबीरचे झाड लावू आपण. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवर. तर आज पप्पा, मी आणि छोटासा बाळ आम्ही तिघच घरी आहोत. प्रीतम 3 दिवस झाले नाशिकला गेले, तर ते आज येणार आहेत. आणि मम्मी ते विरारला गेलेत. सो आम्ही तिघच घरी आहेत. तर आज मी विचार चाललाय काय जेवायला बनवू, आणि पप्पाला तर मी सांगणार आहे भाजी वगैरे घेऊन या. आणि आज स्पेशल मी प्रीतमसाठी आणि पप्पासाठी जेवण बनवणार. 2 महिने तो असे कम करते तो. 2 महिने 2 महिने बोला ना, 2 महिने काय मग तेच ना. दोन महिने नाही दोन वेण्या बोलतो मी. हा तर आज तुमच्यासाठी काय बनवू जेवायला तुम्ही सांगा. आता तुला जे आवडत ना, तुला जे आवडीच आहे ना तेच आम्हाला बनव. नाही तुम्हाला काय खायचं ते सांगा. मला काही पण चालू. चिकन बनवायचं की मच्छी बनवायची का मटन बनवायचं. चिकन बनव, तुला जे आवडतं ते बनव. तुम्हाला जावं लागणार आणायला, कारण मी जाईन आणायला. तुला काय पाहिजे ते सांग मला, मी आणून देतो. बरं ठीक आहे. हा आणि प्रीतम पण येणार आहे आता, तर मग ते त्यांना काय आवडतं त्यांना फोन करून विचार काय पाहिजे, काय पप्पाला आणायला सांगू आणि काय नाही ते मला सांग. बर बाकी मजेत. तर मी वेण्या याच्यासाठी घातल्या कि आपलं बाळ आहे ना, हे छोटं बाळ, छोटं बाळ ना माझे केस ओढतो. केस ओढतो तिच्या तो. हा सगळं तोडून टाकतोय केस, त्यामुळे ते 2 महिने घालायला लागले तिला. म्हणलं 2 महिने घाल तू, तेव्हा तो ओढणार नाही असे मागे टाकायचे. त्याच्यामुळे मी ह्या 2 महिने घातल्यात. आणि छान वाटतात की नाही ते मला नक्की सांगा, कारण की आता मी थोडे दिवस असे 2 महिने घालूनच राहणार आहे. पप्पासाठी आणि प्रीतमसाठी मी काहीतरी जेवण बनवणार आहे. पप्पा बोलले तुमच्या हिशोबाने काय बनवायचं ते बनव. पण मी प्रीतमला सुद्धा कॉल करते आणि विचारते की काय खाणार तुम्ही म्हणून. आता बाळ बघा, बाळ आणि पप्पा कसं खेळतायत. किटू खेळतो बघा, पिल्लू शोन माझं. दिवसभर किटू आणि बाळ दोघांची मस्ती चालू असते. दिवसभर सांभाळावं लागतं दोघांना. हा कारण किट्टूला धक्का लागेल वगैरे काय, त्याच्यामुळे किट्टू पासून सांभाळून ठेवावं लागतं बाळाला. तर उद्याला मी जाणार आहे घरी. घरी गेल्यानंतरला आमच्या ग्रिल बसवायच्या आहेत. प्रीतम 3 दिवस तिकडे नाशिकला गेले, त्याच्यामुळे मी इकडे आले. कारण की मम्मी बोलली तू इकडेच ये, तिकडनं कसं भाजी मार्केट वगैरे थोडं लांब आहे, त्यामुळे तू थांबू नको तिकडे, इकडे ये. म्हणून मी इथे आले आणि प्रीतम आता निघालेत. तर ते 8 साडेआठ पर्यंत बोईसरला पोहोचून जाते. ते आले की त्यांच्यासाठी मस्त जेवण बनवून ठेवते आता मी. तर चला पुढे ब्लॉग बघत राहा. एक बहिणी माझी बारीक झाली, एक जाड झाली. याचं कारण असं आहे की मी साईडने पार्टेशन घेतलं त्यामुळे. बट छान दिसतंय मला. माझ्या स्कूलची आठवण येते की स्कूलला मी अशा मेहनत घालून जायची. आणि मिस करते स्कूलचे दिवस, खूप आठवण येते. काय ते दिवस होते, फ्रेंड्स वगैरे, हे सगळं आठवत आहे. शोना, ए राजा, राजा. शोन्याला सगळे औषध दिलेत मी. 4 दिवसापासून मी आलेलो होतो नाशिकला. थोडं काम होतं माझं आणि त्या निमित्ताने मी आलो होतो. बट आज 4 दिवसानंतर चाललोय कम्प्लिटली. इतक्या दिवस मी माझ्या बाळापासून लांब होतो आणि त्याची खंत मला खूप येते. मला ना असं झालं की कधी मी बाळाजवळ पोहोचेल. तर आज फायनली मी निघालो आहे घरून. आता चाललोय मी प्रियाकडे, माझ्या बाळाकडे. 4 दिवस मी इकडे जाम मजा केली. परिवाराला भेटलो बऱ्याच दिवसानंतर. कमीत कमी एक ते 1.5 वर्ष झालं असेल मी घरी येऊन. आणि आता आल्यानंतर सर्व परिवारामध्ये पूर्ण 3-4 दिवस फुल टाइम स्पेंड केलाय. तर आता चाललोय घरी आणि प्रियाला मी सांगितलं की मी येतोय 4 दिवसानंतर, तुझ्या आजची मला भाजी खायची आहे. तर मग प्रिया बोलली की तुम्ही या लवकर, मी बनवते तुमच्यासाठी एकदम स्पेशल भाजी. किती निसर्ग सुंदर दिसत आहे. असं वाटतं की ह्या निसर्गाच्या सानिध्यात राहायला किती मस्त वाटत असेल ना. तुला कॅल्शियम, विटामिन D3 कॅल्शियम D3 हे सगळे औषधे वगैरे चालू आहेत. तर ते मॉर्निंगलाच मी देऊन टाकते. तर आता एक राहिलेलं देण्याचं, कारण की त्याला खूप झोप आलेली सकाळी. तर एक कॅल्शियमचं औषध दिलं नाही, ते औषध देऊन टाकलं. आणि आता माझं शोना मस्त खेळत आहे, सोन्यासारखं बाळ माझं.
माझी गाडी चक्क 21 एव्हरेज दाखवते. म्हणजे तुम्हाला सांगतो जेव्हा स्पीड मध्ये असतो म्हणजे स्पीड कंट्रोल करतो ना, माझी पेट्रोल कार आहे बट बघा 21 एव्हरेज दाखवती डायरेक्ट. हे बघा मस्त मस्त घाट चालू झालाय आणि त्यासोबतच माझं ऑडिओ बुक चालू आहे शिवा. आता मी नेमकं भाजीपाला नाही घेतलाय आणि प्रियाने मला भाजीपाला घ्यायला सांगितला होता बट मी विसरलो आणि फक्त एकच पालकची जोडी घेतली आहे. ऍक्च्युली काय झालं की मावशी बोलली सॅटरडे आहे तर आज थांबून घे, उद्या संडे आहे तर उद्या सकाळी जा, मी आज संध्याकाळी तुला भाजीपाला करून देते सगळा. पण मी नंतर असा विचार केला की ऑलरेडी 4 दिवस थांबलेलो होतो आणि 1 दिवस तरी आहे ना प्रवासानंतर रेस्ट करेल, त्यामुळे मग मी म्हटलं की एक काम करतो सॅटरडे चाललो जातो मी काय नाही आणि उद्याचा दिवस पूर्ण म्हणजे संडे पूर्णपणे मी आराम करेल आणि तेवढंच बाळासोबत पण थोडासा टाइम स्पेंड करता येईल. खूप भूक लागलेली, केळी पण खाल्ली, आता मी जेवणाची तयारी करते. कांदा कापून घेतला, आता मी कांदा भाजून भाजणार आहे थोडासा आणि थोडा चिकन बॉईल साठी बाजूला काढणार आहे. सर्व कटिंग करून ठेवते कारण की बाळ झोपलेलं आहे त्यामुळे. कांदा कापून माझे हाल कसे झालेत बघू शकता, माझ्या डोळ्यांना 2-2 धारा लागल्या, नाकाला धार लागली आहे. खूपच तिखट कांदा आहे, फार तिखट कांदा आहे. जसं मी कांदा कापला त्या प्रकारे मी टॅमॅटो सुद्धा कट करून घेते चिकन बॉईल करण्यासाठी. जेवण बनवण्याचं रिझन आहे की माझं सोनं व्यवस्थित झोपलंय त्याच्यामुळे हालचाल चालू थोडीशी. माझा राजा झोपलाय त्यामुळे मी जेवण बनवते, नाहीतर मला जेवण बनवण्यासाठी डायरेक्ट 10 आणि 11 वाजतात कारण की बाळ उठलेलं असतं आणि ते सारखं रडतं रडतं, त्याच्यामुळे जेवण बनवायला उशीर उशीर होत जातो. तर आता लवकर झोपलाय तो, 7 वाजले त्यामुळे मी लवकर जेवण बनवून घेते. माझा कांदा भाजून झालेला आहे, याच्यात तेल थोडंसं ॲड करून मग व्यवस्थित भाजायचं कांदा. पण तेल संपलेलं आहे म्हणून पप्पा तेल आणायला गेले. मिरच्या मी 4-5 घेतल्या कारण जास्त तिखट नको आहे, सो त्यामुळे मसाला पण तिखटच आहे म्हणून. मी चिकन बनवणार आहे तुम्हाला सांगितलं ना, मी नाही मी वेगळं बनवते, वेगळं म्हणजे मी माझ्या पद्धतीचा मसाला काढून मग करते असं. पप्पा आता दूध घेऊन आले, मला शेक प्यायचा त्याच्यासाठी. आता मी दूध तापायला ठेवते आणि पहिले शेक पिऊन घेते, प्रोटीन शेक. आणि तेल संपलेलं, आपलं तेल सुद्धा आणलेलं आहे. चलो जल्दी फटाफट करते. पिल्लू उठलंय बट शांत आहे, दूध पाजलंय त्याला तर रडत नाहीये. तर चला आता दूध तापायला ठेवते, थंड करते आणि पटकन शेक पिऊन घेते. तर इथे चिकन जे आहे ते बॉईल झालेलं आहे, आम्ही तिघच आहे त्याच्यामुळे थोडस सांगतोय. आता हे धणे तुम्ही विचार करत असतील कशासाठी घेतले, तर हे धणे मी मम्मीच्या इथे झाड लावणार आहे कारण की कोथिंबीर खूप जास्त महाग झाली आहे सध्या आणि मी विचार केला धणे मला दिसले एवढे जास्त प्रमाणात धणे आहेत बघा डबा भरून. तर मम्मीचे काही कुंड्या ज्या आहेत झाडांच्या त्या रिकाम्या दिसल्या मला, त्याच्यामुळे मी विचार केला की म्हणजे कोथिंबीरचे झाड लावू आपण. तर आता मी कोथिंबीरचे 2 तुकडे करतात ना, ते 2 तुकडे करून घेते आणि रात्रभर मी पाण्यात भिजवणार ते, म्हणजे एका हप्त्यामध्ये पटकन कोथिंबीर येते असं मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला म्हणून मी तसं करते. तर हे पटकन म्हणजे रात्रभर पाण्यात भिजवलं का सकाळी मातीमध्ये आपण टाकले धणे की पटकन मग झाड येतात लवकर येतात, वेळ लागत नाही जास्त. त्यांचे 2 तुकडे केले म्हणजे 2-2 पार्टिशन केले, त्याचे 2 मधून तोडले गेले, जेवढं आहे तेवढं तुटलं, बाकीचं नाही तुटलं. आता मी याच्यात पाण्यामध्ये भिजत टाकते आणि सकाळी मी ही कोथिंबीरसाठी लावून देईल. भिजत टाकले धणे मी आता, आता वळूया आपण आपल्या जेवणाकडे. रेडी केलं आहे सो आता मी पटकन वाटण काढून घेते. खोबरं सुद्धा भाजले मी. म्हणून मी तिकडे गेली तोपर्यंत कढई जळाली. आता मी टाकते तेल. आता मसाला मम्मीने घरी बनवलेला आता तो मी यामध्ये टाकते.
आता घरी आणि बघू आता मम्मीन ते गेले वाटत बाहेर. तू अनावरा कस काय आलो म्हणजे? बापरे चांगली गंमत आहे. म्हणून साडे नऊ आणणार म्हणलं. साडे नऊ नाही साडे आठ बोललेलो मी. साडे आठ बोलले साडे आठ. तुम्ही मला बोलले हे बघा लहान पोरगी बघा लहान पोरगी काय तू बाळासाठी तुला काही नाही आणलं खायला. तू लहान आहे काय खरंच बाळासाठी आणलंय ते. काय काय बाळाला भेटा पाहिजे. काय म्हणती आता खेळवलं झालं का भेटून बाळाला? माझं बाळ माझं सोनं अले बापले बापले अले बापले मला सोनं मला कोण रडू राहिलं नुसतं रडू राहिलं रडत त्याला काय तुम्ही माझी मला चिपकल्या चिपकल्या रडत ना बाळा. राजकुमार आहे माझा. तर मी एवढं छान जेवण बनवलं बट माझी तारीफ अजून कोणी केली नाही. तर एकदा त्यांच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून घ्यावा मला अशी इच्छा आहे. सो तुम्ही तुमच्या दोन शब्दामध्ये व्यक्त करतील का? मी तारीफ नाही केली तुझी. केली बट जी मला पाहिजे ना कॅमेरात पाहिजे ती नाही भेटली. कॅमेरात नाही जी मला अपेक्षा असते ना तशी नाही मिळाली. कशी? जी मला अपेक्षा असते की खूप वेळा कौतुक करावं. नाही नाही तू आहे ना दोन चुंडी मध्ये एकदम भारी दिसतीये लहान पोरगीच दिसतीये आणि तू आई नाही वाटत आहे खूप सुंदर दिसते आणि खरंच खूप छान दिसते. ते नाही बोलायला लावलं मी. ओ माय गॉड एवढं बोलेपर्यंत सगळं थांबले. बोलून झाल्यावर म्हणते ते नाही बोलायला लावलं मी. भाजी कशी झाली? भाजी एक नंबर झालेली चांगली झाली सुंदर झाली. त्या दोन वेळे असं घातल्या तर बाळ आहे ना असं घेतला ना तो असं केस ओढतो असे असे घेतल्या ना कधी मग असे मागे टाकायच्या दोन करायचे. नाही भाजी पण खूप छान झालेली खूप स्वादिष्ट झालेली. थँक यू सो मच. आणि हो तुम्ही नाशिक करून काय काय भाजीपाला आणला? अरे खूप सारा भाजीपाला सोडून आलो आणि फक्त एक पालकची जुडी आणली. का बरं तुम्ही तर बोलता आमच्या नाशिकला एवढं छान छान मिळत मग तुम्ही तुमच्या नाशिक मधून आता का नाही आलं? टाइम द्यावा लागतो आणि तू मला टाइम दिला नाही. तू म्हणत होती लवकर या तुम्ही. एक मिनिट तुम्ही चार दिवसासाठी ऐका. एक मिनिट चार दिवस तुम्ही राहिले. मी तुम्हाला बोलले सॅटरडे संडे पण राहा. मी तुम्हाला बोलली. तू कधी बोलली माहिती वाटल्यावर तू बोलली पाहुणे रावळच भेटायचं का भाजीपाला जाण्याचा एकदम विषय कोणता आहे सांगू तुम्हाला. मी असा विचार केला जाण्याच्या दिवशी आपण घेऊया. मावशी बोलली की थांबून घ्यायचं शनिवार आहे तर संध्याकाळी मी भाजीपाला घेऊन येतो तू सकाळी रविवारी. ते तुम्हाला घेऊन देत असतील पण तुम्ही आणलं नसेल. तुम्हाला कंटाळा मला माहितीये. तुम्ही नाही बोलले असतील. कोणतं गाव लागतं? इगतपुरी. त्या अगोदर साईडने आलोच नाही मी. नाही अगोदर लागतं अगोदर घोटी लागतं घोटी नाही आधी त्र्यंबकेश्वर लाईनला. त्र्यंबकेश्वर पपया नर्सरी वगैरे त्या साईडला बोलतात. सातपूर. हा सातपूरला भाजीपाला छान मिळतो. गाडी कुठे लावायची तू सांग? रस्त्यावर. नाही गाडी उसरून घेऊन नाशिकचीच गाडी ती नेली तर नेली. MH15 आहे. MH15 आहे. नाशिकची गाडी फिरणे लागत का काय म्हणजे घेऊन जायची ती गाडी पायपायचं सगळं ऐकू द्या. सगळ्या प्रेक्षकांना ऐकू द्या तुमचं म्हणणं काय आहे. तू माझ्यासोबत मग हिंदीत बोलत होती ना. एक काम करूया आपण उद्या ना उद्या पूर्ण एक दिवस तू मला चॅलेंज दे आणि मी तुला चॅलेंज देईल. पूर्ण दिवसभर 24 तास आपण दोघं फक्त हिंदी मध्ये बोलायचं एक दुसऱ्यासोबत. कारण ही मला म्हणते तुमची हिंदी खराब आहे आणि आणि मी हिला सांगतो की हिची हिंदी खराब आहे. आता उद्या तुम्ही सांगा की कोणाची हिंदी खरंच खराब आहे. इधर को आओ क्या उधर को जाओ क्या असे की भाषा आहे. अरे बघू ना आता बघू द्या राहू दे. The next day टाकू का मी माती आधी बाजूला करते पप्पा. एका जागी नेते त्याची. नाही नाही एका जागी कुठे टाकते मी असं थांबा तुम्ही मी बरोबर करते पप्पा. बोलले करून टाकता
हा पटकन येतात, एका हफ्त्यातच येईल आता हे, असा टाइम लागतो ना यायला, तर हे ओलं करून टाकलं की पटकन येतं. तर या चार कुंड्यांमध्ये आपण सगळे धने टाकलेले आहेत. आता हे या कोपऱ्यात ठेवून देऊ, कारण की इथं ठेवलं ना किट्टू तोडून टाकणार पप्पा छोटे छोटे झाड आल्यावर. हा ठेव मग, पण सगळे सोबत ठेवायला पाहिजे होते ना सोबत, ते पोर हे तिकडे सरको पप्पा बाजूच, ते गुलाबाच का कसले मोगरा तिकडे सगळे इकडे सगळे लाईनीत ठेवले आता. आणि बाजून हे झाड ठेवले इथे, कारण की किट्टू इकडे जाणार नाही तोडायला, कारण किट्टू छोटे छोटे झाड आहे ते तोडून टाकतो, पाणी पण तोच टाकतो पण तोडतो पण तोच. उद्या आपला ब्लॉग असणार आहे पूर्ण हिंदी मध्ये, आणि हिंदी मध्ये चॅलेंज केलं आहे आम्ही दोघांनी, पूर्ण दिवस हिंदी मध्ये बोलणार आहेत. तर ब्लॉग आवर्जून बघा, खूप छान होणार आहे, आणि आमची भांडणं पण बघा, आणि कोणाची हिंदी तुम्हाला आवडते ते पण बघा. माझी नाही आवडली तर मला तसं कमेंट्स मध्ये सांगा, दोघांची पण खराब असेल हिंदी. ओके 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 ओके, जर आमच्या दोघांचीही हिंदी खूप खराब आहे असं तुम्हाला बोलायचं असेल, पण दोघांमधून कोणाची थोडी तरी चांगली करायची ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. सो मी इथे ब्लॉग क्लेरिफिकेशन दिलं नाही, कारण की ना मला काही जण बोलू शकतात की तुझी पण हिंदी चांगली नाही, बट यांच्यापेक्षा माझी हिंदी चांगली असं सांगितलं. तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.